जय भीम इंडिया पर मैं पल्लवी डोंगरे आप सभी का स्वागत करती हूँ। चलिए महाराष्ट्र के साथ साथ अन्य राज्यों के घटनाओं का भी लेते हैं जायजा। छत्रपति संभाजी महाराज जयंती पर अभिवादन कार्यक्रम आयोजित कर उन्हें अभिवादन किया गया, साथ ही एडवोकेट विष्णु नवले पाटिल इन्हें भी याद किया गया। इस दौरान समाज सेवक साथ ही मराठा शिवसैनिक छत्रपति शिवराजे प्रतिष्ठान व भंते मोगलाइन सहित कई लोग मौजूद थे। सैनिक सेनेच्या वतीने या ठिकाणी संभाजी राजा जयंतीनिमित्त या ठिकाणी भंते पण आलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत या संभाजी राजा जयंती आपण या ठिकाणी साजरी केलेली आहे। त्याचबरोबर रोही पतंगे, त्यानंतर रंगलभाऊच्या मराठा शिवसैनिक सेनेचे अध्यक्ष, त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडचे गजाननभाऊ जोगदान, अनेक मान्यवर या ठिकाणी छत्रपती संभाजी राजा जयंतीनिमित्त उपस्थित झाले, त्याबद्दल सगळ्यांची मी मनपूर्वक त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो। सर्व महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि ज्यांचं नाव घेतल्याबरोबर अंगामध्ये स्फुरण चढून विरसली संचार ते असा या राज्याच्या अजून छत्रपती संभूराजांचा म्हणजे जन्मदिवस आज हा जयंती महोत्सव आणि त्यांची जयंती साजरी करत असतानाच प्रत्येकाच्या मनामध्ये वेगळा आनंद आणि उत्साह संचारतो। त्यांना अभिवादन करत असताना संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सर्व मावळ्यांना शुभेच्छा देत असताना मनातून आनंद होतो की अशा या राज्याची जयंती आपण आपल्या उत्साहात साजरी करत आहोत। मानवता धर्म शिकवत असताना सगळ्यांना घेऊन चालण्याची आणि शत्रूला बी न घाबरता सगळ्यावर मात कशी करावी, अनेक लढाया लढल्या परंतु एक ही लढाई न हरता अजिंक्य राहण्याची ज्यांच्यामध्ये कसब होतं आणि ज्यांच्यामध्ये 24 तास कार्यरत राहण्याची आणि तेवढीच बुद्धिमत्ता, निश्चित ताकदच नाही तर बुद्धिमत्ता देखील तेवढी होती की ज्यांनी 14व्या वर्षीच ग्रंथ लिहायला सुरुवात केलेली आणि बुद्धभूषण सारखा 14व्या वर्षी त्यांनी ग्रंथ लिहिला असा या राजाला अभिवादन करत असताना खरंच मनामधून एक वेगळी आनंदाची लहर येते, अंतकरण चमळून येत आहे आणि अंगामध्ये वीरश्री संचारल्याचा भास होतो। शूरवीर महापराक्रमी ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये एक लढाई ठरले नाही आणि सर्व जाती धर्मातील मावळ्यांना सोबत घेऊन ज्यांनी त्याचं राज्य उभारलं असे छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो आणि विशेषतः सर्व जाती धर्मातील चळवळींना सोबत घेऊन ज्यांनी सामाजिक चळवळीमध्ये फार मोठं काम केलं असे स्वर्गीय ॲडव्होकेट विष्णू नवले पाटील यांच्याही जयंतीनिमित्त मी त्यांनाही अभिवादन करतो। खरं जर पाहिलं तर आज आनंदाचा सोहळा हा सर्वत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या माध्यमातून साजरा केला पाहिजे, कारण ज्यांनी 14व्या वर्षी बुद्धभूषण, नखशिकांत असे अनेक ग्रंथ लिहिले आणि विशेषतः संस्कृत पंडित म्हणून ज्यांची ओळख कमी वयामध्ये झाली असे छत्रपती संभाजी महाराज आणि विशेषतः बुलेट प्रूफ जॅकेट ज्यांनी तयार केलं असे महाप्रकरण छत्रपती संभाजी महाराज आणि म्हणून अन्यायाविरुद्ध लढा उभारणारे छत्रपती संभाजी महाराज सर्व या छत्रपती संभाजी महाराज जयंती छत्रपती शिवाजीराजे प्रतिष्ठान मराठा शिवसैनिक सेना सर्व मित्रपरिवार बहुजन चळवळीतले सर्व मित्रपरिवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी साजरी केली। भोकरदन शहर में संभाजी महाराज जयंती बड़े हर्षोल्लास के साथ मनाई गई। संभाजी महाराज चौक में अभिवादन कार्यक्रम लिया गया जहां सरकारी गैर सरकारी पदाधिकारी कर्मचारी बड़ी संख्या में मौजूद थे। भोकरदन शहरा मध्य संभाजी राजे चौक कमिटी वती छत्रपति संभाजी महाराज जयंती प्रतिमा पूजन कर या ठिकाणी अभिवादन करण्यात आलं। स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांपासून आज
प्रत्येक युवकाला प्रेरणा मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं 12 बोलतेदार आणि 18 बोलतेदार समाजाचं जे स्वराज्य होतं, सर्व समाजाला घेऊन चालण्याची त्यांची जी दिशा होती, महाराजांची दिशा परिपूर्णपणे संभाजी महाराजांनी दिली. आणि या माध्यमातून आज प्रत्येक युवकाला एक आदर्श या संभाजी महाराजांच्या चरित्रातून मिळत आहे. तर तसंच छत्रपती संभाजी महाराज प्रत्येक घरामध्ये स्वराज्य रक्षक या मालिकेमुळे गेले, त्यामुळे मी या सगळ्या छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त छत्रपती संभाजी महाराजांसाठी काम करणाऱ्या सर्व लोकांना या ठिकाणी, विचार भागातील सर्व लोकांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. रायगढ़ जिले के प्रताप नगर में स्थित कुंभलवने गांव में पानी की समस्या से छुटकारा के लिए बारिश के दिनों में बहकर जाने वाले पानी को रोकने के लिए और उसे जमीन में रिसाने के लिए श्रमदान किया गया. कुंभलवने ये गांव रायगढ़ के दुर्गम गांव में से आता है. इस गांव में कुएं तो है परंतु पानी नहीं, नल है लेकिन वितरण योजना नहीं. इस गांव में भीषण समस्या है जल की. दिन में एक बार सरकार की ओर से टैंकर तो आता है परंतु उससे ज़रूरतें पूरी नहीं हो पाती. इस वजह से 2 किलोमीटर तक पानी की तलाश के लिए नागरिकों को जाना पड़ता है. मला या मुलांविषयी भरपूर काही चांगलं वाटतं आहे, कारण ह्या गावामध्ये बऱ्याच वर्षापासून पाणी टंचाई खूप आहे. या मुलांनी एकता तरुण मंडळाने एकजूट केली आणि यापूर्वी ह्या डोंगर माथ्यावर एक ठिकाणी पाण्याचा निचरा होता, त्या ठिकाणी त्यांनी एक तळपण बांधलं. भरपूर कष्ट केले त्यांनी, तरी पण त्या तळ्याचा काय गावाला उपयोग झालेला नाही. त्यानंतर यांनी इथे श्रमदान करून आता जो काही यांनी पाणी आडवा पाणी जिरवा हा जो हेच उपक्रम चालू केला आहे, तर त्याला आम्हाला यांच्याबद्दल खूप चांगलं वाटतं आहे. गाव के नौजवान युवा नौकरी और व्यवसाय के लिए शहरों में बस गए हैं. गाँव में रह रहे बुजुर्ग लोग जिन्हें पानी की भीषण समस्या से गुजरना पड़ रहा है, ऐसे में पानी की समस्या से निपटारा करने के लिए ग्रामवासियों और श्रमदान की का रास्ता अपनाया है और बारिश के पानी को जमीन में रिसाने के लिए परिसर के पहाड़ी भागों में 250 मीटर गड्ढा खोदा गया है. कुंभलवने गावी या ठिकाणी आज आम्ही जे श्रमदान करत आहोत तिथं पाण्यासाठी आम्ही झटत आहोत. कारण याचं कारण असं आहे की शासनातर्फे आम्हाला वेळोवेळी मदत काही होत नाही ते पाण्याची किंवा कुठल्या परिस्थितीची, आणि इथे जनावरं माणसं बिना पाण्याची राहतात. इथे आमच्या गावकऱ्यांना इथे एक दिवस सोडून 2-2 अंडे पाणी प्यायला मिळतं आणि ते पण 3 किलोमीटरहून आणावं लागतं. ते पण चालत डोंगर भागामधून आणावं लागतं. आणि इथे पाण्याचा जो टँकर होतो त्याच्यात त्या पाण्याचा काय पुरवठा तर काही होत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समिति की ओर से डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इनकी जयंती के अवसर पर शहर के मुख्य रास्तों से रैली निकाली गई, जो ऐतिहासिक दशहरा चौक में समाप्त हुई. प्राध्यापक चेतना सोनकामड़े इनका व्याख्यान हुआ और विधायक सचेत पाटिल इन्होंने मार्गदर्शन किया. अंत में वादड़वारा फेम प्रसिद्ध गायक अनिरुद्ध वनकर इनका भीम बुद्ध गीत कार्यक्रम सम्पन्न हुआ. माझ्या भीमान जे कान दिल अरते जीव लावणी आपल्या मुलाला, जीव लावणी आपल्या मुलाला बाबा साहेब शिकवाल का, जीव लावून आपल्या मुलाला बाबा साहेब शिकवाल का, बाबा साहेब सिखवाल का.
महाराजांच्या भूमीनं नेहमीच समतेचा संदेश दिलेला आहे. छत्रपती शाहू महाराजांनी नेहमीच तळागाळातल्या लोकांना सामान्य माणसाला आधार देण्याची भूमिका स्वीकारलेली आहे आणि तोच विचार घेऊन आज या राज्यामध्ये असणारी ही भीमशक्ती असेल, डॉक्टर प्रकाशराव आंबेडकर साहेब असतील अशी सगळी मंडळी आज याच्या विचारानं भविष्यकाळात एकत्रित राहण्यासाठी संघटित राहण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत. या सगळ्यांना आपण शुभेच्छा देत असताना ज्या कर्तृत्व नेतृत्वानं आज 128 वर्षानंतर देखील ज्या कर्तृत्व नेत्याची जयंती साजरी होती देवाप्रमाणे ज्या कर्तृत्व नेतृत्वाला आपण मानतो आज या देशामध्ये जगाच्या पाठीवर एक मोठी लोकशाही म्हणून भारताचा गुणगौरव होतो. आज दिनांक 12 रोजी सर्व गटजोड एकत्र होऊन अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी केले. याच्यामध्ये आम्हाला कार्यकर्त्यांनी आणि अत्यंत इतर सर्वांनी चांगल्या पद्धतीने मदत करून हा कार्यक्रम यशस्वी झाला. आज आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला सालाबादप्रमाणे संपूर्ण देशभर जगभर होतच असते, परंतु 14 एप्रिलनंतर तब्बल महिनाभर बुद्ध जयंतीपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव वेगवेगळ्या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये चालू असतो. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीनं 2006 सालापासून नियमित दरवर्षी हा जयंती उत्सव साजरा केला जातो. यावर्षी सुद्धा सर्व आंबेडकरी समाज पक्ष संघटनांचे राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विविध वसाहतीमधील सगळे आमचे भीमसैनिक, बहुजन समाजातील बांधव, मुस्लिम, धनगर, ओबीसी, मराठा समाजाचे सर्व समस्त बांधवांच्या वतीनं यावर्षी हा सोहळा आज साजरा होत आहे. आचरण करताय ना, धम्म तुम्हाला सगळ्या गोष्टींनी मुक्ती देत आहे आणि बाबासाहेबांनी तुम्हाला सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य दिलं. तुम्ही काय बोलावं, तुम्ही काय खावं, तुम्ही काय राहावं, तुम्ही कसं राहावं, पण त्याचा अर्थ असा नाहीये की बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की समोर माझा फोटो आणि मागे आतमध्ये सगळं देवधर्म असं चालणार नाही. धम्माचं आचरण ज्यावेळेस तुम्ही करता किंवा धम्म दीक्षा ज्यावेळेस तुम्ही घेतलेली आहे त्यावेळेस समोर बाबासाहेबांचा फोटो आणि आतमध्ये महालक्ष्मी आणि कोणत्याही कार्यक्रमाला आई बसलेली आहे आणि मग आम्ही अनवणी जायचं असं कुठेच लिहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे आपण हे करायचं नाही. देवधर्म तुम्ही करत असाल तर ते सोडून द्या. म्हणजे इथे आल्यानंतर मी बघितलंय की नवरात्र सुद्धा करतात, घटपण बसतात, त्याच्यानंतर सगळेच इथले हिंदू धर्माचे जे अजूनही तुम्ही महार म्हणजे MH 37 तुम्हाला काढून टाकायचं असेल आणि बुद्धिस्ट व्हायचं असेल कागदोपत्री सुद्धा तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सोडलं पाहिजे. नाहीतर MH 37 मध्ये अडकून राहिलात तर खूप मोठ्या अडचणी येणारा काळ तुम्हाला असणार आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला समाज माफ करणार नाही, कारण की सगळे तुमची जनगणना होत असते ती हिंदू धर्मामध्ये होत असते, ती बुद्धिस्ट मध्ये होत नाही. त्याच्यामुळे बुद्धिझम तुम्हाला वाढवायचं असेल तर त्या ठिकाणी किंवा बुद्धिस्ट हा धर्म वाढवायचा असेल, धम्म वाढवायचा असेल तर तुम्हाला हे देवधर्म आणि बाकीचं सगळं जे काय करतात त्या सगळ्या गोष्टी सोडल्या पाहिजे.